ज्यांनी हे औदुंबरचं संमेलन सुरू केलं ती माणसं आणि त्यांचा काळ सश्रद्ध होता. आज मात्र अश्रद्धा वाढलेली आहे. अंधश्रद्धा जितकी भयंकर तितकीच अश्रद्धा देखील भयंकर आणि घातक असते हे आपण समजून घेतलं पाहिजे. आजच्या जगातली हिंसा या अश्रद्धेतूनच निर्माण झालेली आहे. म्हणून मला जगताना श्रद्धा खूप महत्वाची वाटते. श्रद्धा संपली की माणसाचा प्रवास मरणाकडे सुरू होतो. कारण एक दिवस असा येतो की अश्रद्ध माणसाला जगण्यावरची ही श्रद्धा संपवून जाते. आणि आज समाजात शेतकरी वगळून जे लोक आत्महत्या करतायत प्रमाण वाढलेलं आहे तेही या अश्रद्धेचंच मूळ आहे. श्रद्धा जगण्याला सुंदर करते. श्रद्धा मीपणाला कमी करत असते. साहित्याच्या क्षेत्रात आज जी बजबज पुरी वाढलेली आहे त्यामुळं मी उदास होतो. तिथं माझं मन रमत नाही. मग मी बाजूला होतो, एकांतात निघून जातो. दिवसेंदिवस मी स्वतःला घरात कोंडून घेऊ शकतो. महिनोन महिने मी जगापासून अलिप्त राहू शकतो. त्या काळात मी माझी साहित्य साधना करतो. एकेका लेखकाच्या लेखनाचा सहवासात राहतो. कधी ज्ञानेश्वर, कधी तुकाराम, कधी प्रेमचंद, कधी विवेकानंद, कधी कबीर, तर कधी विनोबा. कधी जुन्या पोथ्या घेऊन बसतो आणि नव्या डोळ्यानं त्या वाचतो. प्रत्यक्ष लेखकांपेक्षा मला त्याच्या लेखनाच्या सहवासात राहायला जास्त आवडतं. मागच्या वर्षी मी पूर्णपणे कबीरात बुडून गेलो होतो. त्याआधी पंजाबी कवी पाश याने मला वर्षभर झपाटलं होतं. एक एक पुस्तक वाचण्यापेक्षा एक एक लेखक घेऊन त्याला स्वतः मरवायला मला जास्त आवडतं. मी जेव्हा कबीरात बुडालेला होतो तेव्हा मी त्याच्याच काळात वावरत होतो. पण कबीर तुम्हाला वर्तमानातच ठेवतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे. एकदा असंच मला रवींद्रनाथ टागोरांनी झपाटलं होतं. तसं एकदा यशवंतराव चव्हाणांनीही झपाटलं होतं. यशवंतराव सुधांशूचे मित्र असा प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा राजकारणी युगायुगातून क्वचितच निर्माण होत असतो. मित्र हो, मी आता थोडस माझ्या लेखनाविषयी बोलणार. मी वाचायला सुरुवात केली तेव्हा अमुकच प्रकारची कविता वाच असं सांगणारं कुणी नव्हतं. किंवा अमुक वाचू नको असं सांगणारंही कुणी नव्हतं. मिळतील ती पुस्तकं, मिळतील तिथून कविता मिळवून मी वाचत होतो. एखाद्या कवीची एखादी कविता आवडली तर त्याच्या आणखी कविता कुठं मिळतील ते शोधायचा मी प्रयत्न करत होतो. लिहित होतो तेव्हाही असंच. सत्यकथा बंद पडलेली होती, कविता रती सुरू झालेली होती. मी ज्यांना कविता पाठवत होतो त्यातल्या कुणीही मला ही कविता जमली नाही किंवा ह्या कवितेत अमुक बदल कर असं कधीही सुचवलं नाही. एखाद्या संपादकानं क्वचित कविता प्रकाशित केली नाही तर मी ती दुसरीकडे पाठवायचो. मुळात लिहित कमी होतो, लिहिले त्याचं कौतुक होत होतं. स्पर्धेतही कवितांना पारितोषिक मिळत होती. पहिल्याच कविता संग्रह निघाला आणि त्याची पाठराखण सुधीर रसाळ यांच्यासारख्या बाप माणसानं केली. मेहता प्रकाशनानं जीव लावून पुस्तक काढलं. त्या वर्षीची झाडून सगळी मराठी पुस्तकं, मराठी कवितेची पारितोषिकं त्या पुस्तकाला मिळाली. पु ल देशपांडे, शांताबाई शेळके, व्यंकटेश माडगुळकर, भालचंद्र नेमाडे, शंकर सारडा, लागडा कोतापल्ले यासारख्या परस्पर भिन्न प्रकृतीच्या माणसांनी माझ्या पीक पाण्याचं भरभरून कौतुक केलं. तुम्ही वाङ्मय विश्वात उतरलात की लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडं, आपल्या विचारांकडं, आपल्या गटाकडं ओढण्याचा प्रयत्न करतात. तुमचा काही उपयोग होतो काय ते पाहतात. तसं होत नसेल तर तुम्ही त्यांच्या उपयोगी पडत नसाल तर मग ते तुमचे शत्रू देखील होतात. आपण आपलं वाचत राहावं, लिहित राहावं. सुरुवातीला वाटत असतं की आपणाला भरपूर प्रतिसाद मिळावा. नंतर त्याचीही आस राहत नाही. लिहिण्यातलं सुख मिळत राहतं. प्रसिद्ध करण्याचीही घाई नसते. ती अवस्था सर्वात उत्तम असते लेखकांसाठी. कवितेनं मला नेहमीच आनंद दिलाय, जगण्याचं बळ दिलंय. मी सर्व प्रकारचे हिंदी मराठी कवी वाचतो. याशिवाय तिसरी भाषा मला येत नाहीतर मी तेही कवी वाचले असते. मग मी अनुवादावर तहान भागवतो. अनुवादातून जगभरची कविता वाचतो. जुने नवे सगळे कवी मी वाचतो. मला विशिष्ट मनस्थितीत विशिष्ट कवी आवडतात. जुन्यामध्ये तुकारामच असं काही नाही. सगळे जुने कवी मी आनंदानं वाचतो. तेही मला आनंद देतात. कधी केशवसुत घेऊन बसतो, कधी बालकवी घेऊन बसतो, कधी दलित कविता घेऊन बसतो, कधी नारायण सुर्वेंना घेऊन बसतो. नवे, अगदी नवे कवीही मला परमानंद देतात. माझ्याकडे मराठीतली जवळजवळ सर्व नियत अनियतकालिका येतात. त्यातली कविता मी हमखास आणि आधी वाचतो. बाहेरून आल्यावर कपडे काढायच्या आधी मी टपालातल्या मासिकांचं रॅपर काढतो आणि चाळायला लागतो. काही कवींच्या कविता मला कधी चांगल्या वाटत नाहीत, तरी त्यांची प्रत्येक नवी कविता मी वाचतो. कधीतरी त्यांचीही एखादी कविता आवडून जाते तर कधी कधी आधी खूप आवडलेली कवी एखाद्या वेळी नव्या कवितेत निराश करून जातात. तरीही मी त्यांच्या नव्या नव्या कविता पुन्हा वाचतो. पुष्कळ चर्चा झालेले कवी मला कधी कधी अजिबात आवडत नाहीत. त्यांच्याविषयी माझ्या मनात पूर्वग्रहही नाही. माझा फार जवळचा मित्र असलेल्या काहींच्या कविता मला अजिबात आवडत नाही. पण त्यामुळं मैत्रीत काहीही फरक पडत नाही. संबंध नसणाऱ्या काहींच्या कविता मला खूप आवडतात. माझ्याविषयी सतत वाईट बोलणाऱ्या
आणि लिहिणाऱ्या काही कवींच्या कविता मला खूप आवडतात. ते कवीही मला खूप आवडतात. मी त्या पुन्हा पुन्हा वाचतो. वेळ प्रसंगी मी त्यांचा गौरव करतो तेव्हा त्या लोकांना आणि त्यांना हे आश्चर्य वाटतं की आपण तर ह्याच्याविषयी वाईट बोललो होतो. ते माझे मित्र झाले तर मला आनंदच वाटेल, पण नाही झाले तर मला काहीही फरक पडत नाही. आपण कविता लिहायला सुरुवात करतो तेव्हा एखाद्या कवीच्या प्रभावात असतो. कुणीतरी आपणाला प्रेरणादायी वाटत असतं. नंतर व्यक्तीचा आदर्श दुसर होत जातो. नंतर एखाद्या विचारांच्या प्रभावाखाली आपण जात असतो. आपणाला वाटत असतं जग समजून घेण्यासाठी हाच एक दृष्टिकोन योग्य आहे. पुष्कळ दिवस हा प्रभाव टिकतो, पण जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो, स्वतःची दृष्टी फुटते, तेव्हा हे रेडीमेड दृष्टिकोन अपुरे वाटायला लागतात. सगळ्या जगण्याचा अन्वय अशा एखाद्या दृष्टिकोनातून लावणे हा बावळटपणा वाटायला लागतो. आपण हे चष्मे मग काढून ठेवतो आणि आपल्या स्वतःच्या स्वतंत्र नजरेनं जगाकडे पाहायला लागतो. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम. त्यानं स्वीकारलेल्या भूमिकेविरुद्धही तो अनेकदा जातो. आपल्याच भूमिकेविषयी शंका उपस्थित करायला लागतो. मग त्या शंका दूर करून तो मूळ भूमिकाच दुरुस्त करून घेतो. त्याची भूमिकाही त्यामुळे अधिकच समृद्ध होऊ लागते. म्हणूनच तुकाराम हा कालातीत कवी ठरलेला आहे. मूळ खुंटा न सोडता आपला दोर लांबवत लांबवत राहणं हे खऱ्या कवीचं खरं कामच असतं. तसं काही करण्याचा आपण प्रयत्न करावा असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी एका ठिकाणी असं लिहून ठेवलेलं आहे की आमच्या घरी मानलेली अशी एक गोष्ट होती, ती म्हणजे आपल्याकडे खरोखरी काही असेल तर ते राहील, आपोआप फुले. त्याचा स्वतः पुरता दुसऱ्याला उपसर्ग न पोचवता ध्यास धरावा. नसेलच तर ते जाईलही, त्याचा शोक कशाला. म्हणूनच मी खूप खूप चित्रे काढित होतो, ती आता मागे पडली. खूप खूप कविताही लिहित होतो, त्याही आता मागे पडल्या. मला वाटतं नव्यानं लिहिणाऱ्यानं हा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा उतारा सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. रसिक हो, गेल्या 4-5 वर्षापासून मी डायबेटिक न्यूरोपॅथीने ग्रस्त असल्यामुळं दूरचे प्रवास टाळले. माझ्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाच्या झंझावातही मी थांबवला होता. गड इंग्लंडचे गुरुवर्य श्रीकांत नाईक सरांनी आग्रह करूनही याच कारणासाठी मी त्यांना नकार कळवला होता. रघुराज मेटकरी यांनाही असाच नकार कळवला होता. अगदी पहिल्या संमेलनाचा मी अध्यक्ष व्हावा अशी आमच्या श्रीकांत नाईक सरांची भावना होती, पण मी काही इतक्या दूरच्या प्रवासाचे धैर्य केलं नाही. पण जेव्हा औदुंबरचं निमंत्रण आलं तेव्हा मात्र मला हा मोह आवरता आला नाही आणि मी लगेच होकार कळवला. कारण या संमेलनामागच्या भावना निखळ निखळ आणि निखळ असतात. आपण माझी निवड केली त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. नमस्कार.